या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. नमस्कार, डाएट थेरपी बाय डायटिशियन मनीषा पाटील या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सध्या ओमिक्रॉनमधील इन्फेक्शन हे पोटाच्या आजारांमध्ये वाढ करत आहे. उलट्या होणं, जेवणाची इच्छा कमी होणं, डायरिया होणं, पोटदुखी होणं, मळमळ होणं, पोट सतत दुखणं अशा विविध तक्रारींना सामोरं जायला लागतं. मी तुमच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यातील पहिली टीप म्हणजे ओमिक्रॉनचे इन्फेक्शन झाल्यावर बरेच जण बाहेरून जेवण मागवतात, त्याऐवजी मास्क लावून घरीच जेवण बनवायचा प्रयत्न करा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तिखट मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळा. तिसरा पॉईंट, फास्ट फूडचा वापर कमी करावा. चौथा पॉईंट, पोट साफ होत नसेल तर पोटदुखीचा त्रास होतो, अशावेळी आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर, सॅलडचा वापर भरपूर करा. भाज्यांचे सूप घेऊ शकता, तसंच दही किंवा ताक, जे ताजं बनवलेलं असेल, 4 ते 5 तास आंबवलेले जे दही असतं, अधमुरलेलं दही आपण ज्याला म्हणतो, अशा दह्याचा वापर करून आपण ही समस्या कमी करू शकता. पाचवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दररोज व्यायाम करा, शारीरिक हालचाली होणे गरजेचं आहे. सहावा पॉईंट, अनियमित जेवण करणं टाळायचं आहे. सातवा, आपली जीवनशैली सुधारायला हवी. जर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असू तर त्या वेळेस थांबवायला हव्यात. आठवा महत्त्वाचा पॉईंट, दररोज 6 ते 8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. नववा महत्त्वाचा पॉईंट, फक्त काढे चूर्ण याचा मारा करून होणार नाही, तर संतुलित आहार, बॅलन्स डाएट व्यवस्थित घ्या आणि वेळच्या वेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नाही आहे. WHO सांगण्यानुसार पुढील काही दिवसात ओमिक्रॉनपेक्षाही जास्त शक्तिशाली व्हेरियंट येऊ शकतात, त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करा, आहार संतुलित राखा, नियमित आहार घ्या आणि निरोगी रहा. धन्यवाद.